विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ह्या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या फर्स्ट सेमला बी एड सी सी एकशे पाच एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा पेपर शिकवला जातो त्या पेपरमधील काही इम्पॉर्टंट इन्स्टिकूव आज आपण पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहेत चला तर पाहूया एनवायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट ह्या विषयाचे काही इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूव्स पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे नॅशनल एनवायरमेंटल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट नेरी ह्या पर्यावरणाशी संबंधित संस्थेचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे पर्याय अ नागपूर ब नाशिक क पुणे द महाबळेश्वर तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ नागपूर नागपूर ह्या ठिकाणी नॅशनल एनवायरमेंटल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट नेरी ह्या पर्यावरणाशी संबंधित संस्थेचे कार्यालय आहे दुसरा प्रश्न पाहूया भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या प्रकारच्या वायुगळतीशी संबंधित होती अ कार्बन मोनॉक्साईड ब फॉर्जिन क मिथाईल आयसोसायनेट ड मिथेन तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क मिथाईल आयसोसायनेट भोपाळ वायू दुर्घटना ही मिथाईल आयसोसायनेट या प्रकारच्या वायू गळतीशी संबंधित होती त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया भारतात इसवीसन डायडॅशमध्ये मोटार वाहन काय मोटार वाहन वायू प्रतिबंधक कायदा करण्यात आला पुन्हा एकदा प्रश्न वाटतो भारतात इसवीसन डायडॅशमध्ये मोटार वाहन वायू प्रतिबंधक कायदा करण्यात आला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ब एकोणीसशे ब्याऐंशी क एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ड एकोणीसशे पंच्याण्णव तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारतात इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मोटार वाहन वायू प्रतिबंधक कायदा करण्यात आला त्याच्यानंतर चौथा प्रश्न खालीलपैकी कोणता देश टू वायू वातावरणात सोडण्यात जगातील अग्रेसर देश आहे अ भारत ब ब्राझील क जपान ड अमेरिका तर या ठिकाणी उत्तर आहे ड अमेरिका अमेरिका हा देश कार्बन डायऑक्साइड वायू वातावरणात सोडण्यात जगातील अग्रेसर देश आहे त्याच्यानंतर पाचवा प्रश्न नायट्रस ऑक्साइड निर्माण झाल्यानंतर तो वातावरणात जवळपास डॅड वर्षे तसाच अस्तित्वात राहतो अ एकशे सत्तर ब दोनशे क एकशे वीस ड पन्नास तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे अ एकशे सत्तर नायट्रस ऑक्साइड निर्माण झाल्यानंतर तो वातावरणात जवळपास एकशे सत्तर वर्ष तसाच अस्तित्वात राहतो त्याच्यानंतर सहावा प्रश्न मोठमोठ्या शहरांमधील साठ टक्के हवेचे प्रदूषण हे कोणत्या कारणांमुळे होते अ उद्योगधंद्यांमुळे ब वाहनांमुळे क घर बांधकामांमुळे ड घरगुती इंधनांच्या ज्वलनामुळे तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे बांमुळे वान वाहनांमुळे शहरांमधील साठ टक्के हवेचे प्रदूषण होत असते त्याच्यानंतर सातवा प्रश्न सातवा प्रश्न असा आहे चिपको आंदोलनाचे नेतृत्व प्रसिद्ध गांधीवादी नेते श्री डायडॅश यांनी केले होते अ स्वामी रामानंद तीर्थ ब हेमवतीनंदन बहुगुणा क सुंदरलाल बहुगुणा ड विनोबा भावे तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क हेम सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलनाचे नेतृत्व प्रसिद्ध गांधीवादी नेते श्री सुंदरलाल बहुगुणा यांनी केले होते म्हणून क पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे आठवा प्रश्न वातावरणातील उष्णतेचे शोषण व उत्सर्जन करणाऱ्या वायूंना कोणते वायू म्हणतात अपर्यावरणीय वायू ब हरितगृह वायू क प्रदूषक वायू ड वातावरण रोधक वायू त्या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब हरितगृह वायू वातावरणातील उष्णतेचे शोषण व उत्सर्जन करणाऱ्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात नववा प्रश्न इसवी सन अठराशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत वातावरणातील कार्बन डायऑक्साइड या वायूचे प्रमाण डादश टक्के इतके वाढले आहे अ वीस ब अकरा क पंचवीस दोन तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब अकरा टक्के इसवी सन अठराशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड म्हणजे टू ह्या वायूचे प्रमाण अकरा टक्के इतके वाढले आहे दहावा प्रश्न एकसिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे अ पश्चिम बंगाल ब मध्य प्रदेश क हरियाणा ड आसाम तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ड आसाम एकसिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले काजीरंगा अभयारण्य हे आसाम या राज्यामध्ये आहे तर अशा प्रकारे आज आपण एनवायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट पर्यावरण शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या पेपरमधील काही इम्पॉर्टंट एम सी क्यूज या ठिकाणी पाहिले धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष